भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालं। गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकरी कामगार कष्टकरी श्रमिक दलित बहुजन वंचित समाजाचं प्रतिनिधित्व केलं। या समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी अनेक कायदे करण्यासाठी त्यांनी विधिमंडळाला बाध्य केलं। ते काही काळ महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्रीही होते आणि त्याही काळामध्ये मंत्रिपदाचा कुठलाही वडेदाव न करता आपल्या मंत्रिपदाचा जो लाभ आहे तो कष्टकरी बहुजन समाजाला कसा मिळेल या पद्धतीचं काम त्यांनी केलं। आणि त्यामुळेच आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या जाण्यामुळे एक हळहळ व्यक्त केली जात आहे, एक दुःख एकंदर बहुजन वंचित कष्टकरी समाजामध्ये एक दुःख आपल्या घरातला एक व्यक्ती गेल्याचं दुःख व्यक्त केलं जात आहे। आणि आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयीन चिठ्ठीस म्हणून मला म्हणावंसं वाटतं की भाई गणपतराव देशमुख गेले फार मोठी दुःखद घटना आहे, परंतु या दुःखद घटनेचं दुःख करण्यापेक्षा भाई गणपतराव देशमुख यांनी जो विचार जपला जोपासला जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यामध्ये साकार करण्यासाठी कायम सतर्क राहिलं पाहिजे आणि कायम कार्यरत राहिलं पाहिजे। भाई गणपतराव देशमुखांना अखेरचा लाल सलाम भावपूर्ण श्रद्धांजली।